एसटीतील अधिकृत संघटनांनी पगारवाढीतील तफावतीला आक्षेप घेतला. ही पगारवाढ कर्मचारी संघटनांना मान्य नाही. नवीन भरती झालेल्यांचे पगार जास्त वाढवले तर जुने कर्मचारी पगारात कमी प्रमाणात वाढ केल्याची तक्रार त्यांची आहे. नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एकूण 7200 रुपयांची पगारवाढ देण्यात आली आहे. तर 20 ते 30 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना फक्त 3600 रुपयांची पगारवाढ देण्यात आली आहे. सरकार दिशाभूल करताय, संप मागे घेणार नाही यावर कल्याण विठ्ठलवाडी डेपोतले कर्मचारी ठाम आहेत. सरकारने दिलेली पगारवाढ आम्ही मागितली नव्हती, कितीही कठोर कारवाई करा आम्ही संप मागे घेणार नाही. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एकही बस डेपो बाहेर पडणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्यातील 11549 एसटी कर्मचारी आज कामावरती हजर झाले. एसटी महामंडळाच्या हजेरीपटावरती एकूण कर्मचारी संख्या 92266 इतकी आहे. चालक वाहक आणि कार्यशाळा तसंच प्रशासकीय विभागातील एकूण 11549 कर्मचारी कामावरती रुजू झालेत. एसटी महामंडळानं ही माहिती दिली आहे. मुंबईतील आरेच्या दूध दरात 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. आरे भूषण टोंड दुधाचा दर प्रति लिटर 38 रुपयांवरून 39 रुपये झालाय. आरे शक्ती गाय दुधाचा प्रति लिटर दर आहे तो 42 रुपयांवरून 43 रुपयांवर गेलाय. फुल क्रीम दुधाचा दर देखील प्रति लिटर 47 रुपयांवरून 48 रुपयांवर गेलाय. 5 वर्षांखालील लहान मुलांमध्ये अॅनिमिया म्हणजेच लाल रक्ताच्या पेशी कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातली 10 पैकी 7 मुलं ही अॅनिमिया ग्रस्त असल्याचं समोर येत आहे अशी माहिती नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेमधून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतल्या सुमारे 72% मुलांच्या शरीरात लाल रक्ताच्या पेशी कमी असल्याचं या सर्वेत म्हटलं गेलंय. पुण्यात हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. सार्वजनिक खासगी सहभाग असलेला हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या 3 वर्षात या मेट्रो मार्गिकेचं काम पूर्ण होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच PMRDA यांच्या माध्यमातून या मार्गिकेचं काम होणार आहे. शहरातली ही 3री मेट्रो मार्गिका आहे. मुंबईतील महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामानं वेग घेतलाय. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील 40% काम पूर्ण झालंय. तसंच 2 पैकी 1 बोगद्याचं कामही अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प सुमारे 12721 कोटींचा आहे. 2023 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. सार्वजनिक ठिकाणी मुंबईकरांचा पार्किंगसाठीचा प्रश्न सुटणार आहे. मुंबई महापालिकेनं पार्किंग पूल योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेला मुंबईत पार्किंग पूलसाठी 8 मॉल्सनी प्रतिसाद दिलाय. 8 मॉल्समध्ये रात्रीच्या वेळी सशुल्क पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यासाठी या पार्किंगसाठी दरमहा 2500 ते 3500 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिका आता आदर्श शौचालय बांधणार आहे. सर्व सुविधांनी युक्त आणि तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेचे निकष पूर्ण करणारी आदर्श शौचालय वांद्रे खार सांताक्रूज या भागात प्रायोगिक तत्वावरती बांधली जातील. मुंबईत 60% नागरिक झोपडपट्टीत राहतात त्यामुळे मुंबईतील शौचालयांची समस्या गंभीर आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेली 2 वर्ष शहरवासियांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. तो दररोज करता येईल का याबाबत आयुक्त अधिकारी आणि गटनेत्यांची बैठक झाली. मात्र अजूनही शहरात दररोज पाणी पुरवठा करता येणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्यानं शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादेत पेट्रोल पंपावर सुद्धा आता लसीकरण सुरू झालंय. देशात पहिल्यांदा हा प्रयोग औरंगाबादेत राबवण्यात येतोय. औरंगाबादेत लस नाही तर पेट्रोल नाही असा नियम जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय. त्या आता कुणी आलं आणि लस घेतली नसेल पेट्रोल पंपावरती तर आधी लसीचा डोस दिला जाईल आणि नंतर पेट्रोल दिलं जाईल. पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नोटांचं बंडल फेकण्यात आलं. लाच देणारी व्यक्ती पैसे टाकून पळून गेली. समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार यांच्याकडे असलेल्या दलित वस्ती संदर्भातील कामं मंजूर करून घेण्यासाठी शिरूरहून एक व्यक्ती आली होती. त्यानं कोरंटीवार यांना लाच देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पैसे नाकारले म्हणून त्या व्यक्तीनं तिथेच नोटांचं बंडल टाकून पळ काढला.
नाशिक शहरातील सातपूर परिसरात भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आली. अमोल इघे सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर एमआयडीसीत गेले होते. त्यावेळी तिथं अंतर्गत वादातून त्यांच्यावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसात नाशिक शहरातली ही तिसरी हत्या आहे. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ मुंबई पोलीस मुख्यालयात शहीद स्मृती स्तंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मान्यवरांनी देखील स्मृती स्तंभाला अभिवादन केलं. जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकरांच्या कार्यालयावरती ईडीनं धाडी टाकल्या. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी चौकशी करण्याची तक्रार केली होती. त्यानंतर ईडीनं हे धाडसत्र सुरू केलंय. खोतकरांसह त्यांचा भाऊ संजय खोतकर यांच्या कार्यालयावरती देखील ईडीनं छापा मारला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरचं अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयानं 15,000 जात मुचलक्यावरती रद्द केलं. दरम्यान परमबीर सिंग ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यासंबंधी चौकशीला हजर झाले. पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी बोलावण्यात येईल त्या सर्व ठिकाणी जाऊन सहकार्य करणार असं परमबीर सिंग यांनी सांगितलंय. नागपूर गुन्हे शाखा आणि एटीएसनं मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 2 तरुणींसह 2, 9 महिला, 3 मुलं आणि 1 तरुणाची सुटका केली आहे. हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेसनं काही बांगलादेशी नागरिक प्रवास करत असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत तपासणी केली असता सगळेजण आढळून आले. हे सर्वजण बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. रायगडच्या अलिबाग उपविभागीय अधिकारी कार्यालयात संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दारूची पार्टी रंगली. या दारू पार्टीचा व्हिडिओ शिवराज्य ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडिओमुळे एकच खळबळ माजली. दारू पितात ते हे बघा मास्क काढा. हिवाळ्यात दरवर्षी शेकडो परदेशी पक्षी भारतातील विविध ठिकाणी दाखल होतात. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या सिंधुदुर्गात देखील अनेक पक्ष्यांचं दर्शन होतं. यंदा मात्र बदलत्या वातावरणाचा फटका स्थलांतरित पक्ष्यांनाही बसल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत सिंधुदुर्गात फक्त 5 ते 6 जातींचेच पक्षी दाखल झालेत. त्यामुळे पक्षीप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अनधिकृत मच्छी मार्केटवरती हातोडा चालवला. रेल्वे स्थानकाच्या बाजूची अनधिकृत घरंही जमीनदोस्त करण्यात आली. संजय गांधी नगर भागात महापालिकेच्या राखीव भूखंडावर काही वर्षांपूर्वी या बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. ही जागा रिकामी करण्याची सूचना महापालिकेनं वारंवार इथल्या रहिवाशांना दिली होती. मुंबई शेअर बाजारात नोव्हेंबर महिन्यातील अखेरचा आठवड्याचा अखेरचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. दिवस अखेर सेन्सेक्स 1,687 तर निफ्टी 509 अंकांनी गडगडला. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या भीतीमुळे शेअर बाजारात दाणादाण उडाली. यातून बँकिंग आणि फायनान्स, धातू, ऑटोमोबाईल, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तुफान विक्री झाली. नाशिक शहरात अनेक पेशवेकालीन वास्तू आहेत. यातील एक वास्तू म्हणजे आनंदीबाईची गढी. आनंदवल्ली गावाची ओळख असलेल्या या गढीत भुयार सापडलं होतं. मात्र हा ऐतिहासिक ठेवा नष्ट करून बांधकाम व्यावसायिक आपली बांधकामं उभारतायत. यातील बहुतांशी जागेवरती अतिक्रमण करत गोदावरी नदीच्या लाल रेषेतही बांधकामं होत आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे